अभयने सकाळी उठवल्यानंतर मला झोपच नाही लागली मी सात वाजताच उठली आणि नव्यासाठी नाश्ता आणि डब्बा बनवू लागली नवरा रोजच्या प्रमाणे नऊला उठला मी तोपर्यंत माझी सर्व कामे आटपून घेतली होती पूर्ण वेळ माझ्या मनात फक्त एकाच विचार चालला होता की जसा नवरा जाईल ऑफिसला मी लगेच अभयला फोने कारेन आणि त्याच्याशी चावट गप्पा मारेन नवरा जसा नाश्त्यासाठी येऊन बसला मी लगेच त्याला नाश्ता आणि चहा दिला आणि ऑफिसचा डब्बा भरून त्याची ऑफिसची बॅग पण आणून त्याच्या बाजूला ठेवली मी परत स्वयंपाकघरात जातच होती की अचानक नव्याने विचारले की आज सर्व काम लवकर झाले मी त्यावर हळूच आवाजात उत्तर दिले हो मी लवकर उठले होते म्हणून आणि असं म्हणत मी स्वयंपाक घरात गेले आता दहा वाजले होते दररोज दहाला नवरा निघून जातो घरून पण आज तो घाई करत नाही आहे हे बघून मला प्रश्न पडू लागला मी अजून दहा मिनिटे वाट बघितले बाहेर जाऊन बघितलं तर नवरा अजून बसला होता आणि मोबाईलवर व्हिडिओ बघत होता ते बघून मी त्याला विचारले दहा वाजून गेले आहे आज नाही जायच का ऑफिसला त्यावर त्याने उत्तर दिले आज उशिरा जायचे आहे दहा पूर्णांक चार पाच पर्यंत निघेन मीही त्यावर ठीक आहे म्हणून तिथून परत स्वयंपाक घरात आली इथे माझी हालत खराब होत चालली होती माझ्या मनात एका प्रकारची व्याकुरता वाढली होती त्यावर पुची गर्म होऊ लागली होती तर सारखी पुचीला खाज येत होती स्वयंपाक घरात उभी राहून कितीतरी वेळा मी माझी पुची खाजवली मी नवरा जाईपर्यंत स्वतःला सांभाळून घेतले आणि जसा तो दहा पूर्णांक चार पाचला घरातून निघाला मी लगेच दरवाजा आतून बंद केला स्वयंपाक घरात चार्जिंगला लावलेला फोन घेतला आणि माझ्या खोलीत जाऊन बेडवर झोपले रूममध्ये येताच मी लगेच अभयला मेसेज केला त्यावर त्याचा रिप्लाय नाही आला मी वाट पाहू लागले पण तो काही रिप्लाय देत नव्हता जवळ पंधरा मिनिटे होऊन गेली पण काही रिप्लाय नाही अभयचा मी कंटाळून फोन बाजूला ठेवला फोन बाजूला ठेवताच त्यावर एक मेसेज आला तो अभयचा होता मी त्याला विचारले काय करतोय त्यावर अभय म्हणाल मी झोपलो होतो रात्रभर झोप नाही लागली आज ऑफिसला पण नाही गेलो आज घरीच राहणार आहे आराम करेन ते वाचून मला खूप हसू आले मी त्याला हसणारा इमोजी मेसेजवर पाठवला आणि पुढे लिहिले मग कोणी सांगितले एवढा विचार करत बसायला झोपून जायचं ना त्यावर अभयने एकदम निर्लजपणे उत्तर दिले तू नागडी दिसत होतीस स्वप्नात म्हणून तुला रात्रभर बघत बसलो तो मेसेज वाचताच मी थोडा वेळ स्तब्ध झाली मग काही वेळेने मी त्याला परत हसणारा आणि चिडवणारा इमोजी पाठवला आणि पुढे मेसेज मध्ये लिहिले स्वप्नात बघण्यात काय मजा ते वाचून अभय एकदम जोश मध्येच आला आणि परत मला त्याने रिप्लाय दिला मग येऊ का घरी समोर येऊनच तुला बघतो मी पण त्याला निर्लसपणे हो म्हणाली अभयने पुढे विचारले घरचा पत्ता पाठव मी लगेच येतो मी सुद्धा त्याला घरचा पत्ता लिहून मेसेज केला त्याला मेसेज मिळताच त्याने लगेच फोन केला मी फोन उचलला समोरून हळूच आवाजात अभय बोलू लागला त्याने परत मला गंभीरपणे विचारले खरंच येऊ का ही हळूच हो म्हणाले त्यावर अभय म्हणाल ठीक आहे मी तुझा पत्ता बघितला मी ट्रेनने येतोय जवळपास एक तास तरी लागेल मी त्यावर त्याला उत्तर दिले ठीक आहे बिल्डिंगच्या इथे पोहोचल्यावर फोन कर अभयने त्यावर होकार दिला आणि त्याने फोन ठेवला फोन ठेवताच माझी धकधक वाढू लागली घरी एक मुलगा येणार आहे ह्या विचाराने माज तोंड सुकून गेले मी स्वयंपाक घरात जाऊन आधी बाटलीमधून पाणी प्याली मग शांत होऊन विचार करू लागली की पुढे काय करू आता अकरा वाजले होते माझ्याकडे फक्त एक तास होता अभय बारा ते बारा पूर्णांक तीन शून्य पर्यंत येण्याची शक्यता होती सर्वात आधी मी परत अंघोळ करायचं ठरवलं कारण सकाळपासून मी काम करत होती अंगाचा वास येत असेल अंघोळीचा विचार करत असताना मला अजून एक गोष्ट लक्षात आली की माझ्या पुचीवर केस पण आहेत ते पण काढावे लागतील मी लगेच स्वयंपाक घरातून माझ्या बेडरूम मध्ये गेली आणि कपाटाच्या ड्रॉवरमधून माझ्या नव्याची दाढी करायची मशीन घेतली मशीनने लवकर केस काढता येतील म्हणून ती मशीन मी हातात घेतली आणि टॉवेल घेऊन मी लगेच बाथरूम मध्ये गेली बाथरूम मध्ये जाऊन मी कपडे काढले आणि पूर्ण नागडी झाली मी पुचीकडे बघितले तर तिच्यावर खूप केस वाढले होते मी मशीन सुरू केली आणि पुचीवरचे केस काढू लागली केस काढताना जस मी पुचीला हात लावला पुची एकदम नाचायला लागली पुची खूप जास्तच गर्म लागत होती ती उत्सुकतेने नाचत होती आज पहिल्यांदा अनोळखी मनुष्य तिला हात लावणार होता मी पण खूप आनंदात होती पुचीवरचे केस काढताना पुचीला म्हणाली थोडा वेळ थांब तुला जे पाहिजे ते सर्व मिळेल तुझ्यासाठीच तो येत आहे घरी मी हळूहळू करून पूर्ण पुचीवरचे केस काढून टाकले पुची एकदम कोरी करकरीत झाली मी परत एकदा पुचीवर हात लावून बघितले तर मला जाणवले की गांडीच्या फटीत सुद्धा थोडे केस वाढले आहे ते काढण्यासाठी मी दोन्ही पायातून मशीन खाली आणली आणि दुसऱ्या हाताने गांड फाकवली आणि मशीन गांडीच्या फटीत फिरवून तिखचे केस पण काढून टाकले मग मी हात वर करून काखेतले केस पण बघितले तर तिथे सुद्धा थोडे केस होते ते सुद्धा मी काढले अजून कुठे केस आहेत का शरीरावर ते बघितले जिथे जिथे दिसत होते ते सर्व काढून टाकले आणि शरीर पूर्ण चकचकित केले त्यानंतर मी लगेच अंघोळ करून घेतली अंघोळ करून झाल्यावर मी टॉवेल बांधला आणि बाथरूम मधून बाहेर आली बाहेर येताच मी लगेच माझ्या रूम मध्ये गेली आणि कपाटात कपडे शोधू लागली आधी मी विचार केला की काहीतरी सेक्सी असे कपडे घालू पण नंतर विचार आला की कोणी अचानक आले तर प्रॉब्लेम होईल खूप प्रश्न विचारे म्हणून तो विचार सोडला कपाटात खूप कपडे होते पण मला कोणताही ड्रेस पसंद पडत नव्हता मला काही अस घालायच होत ज्याने अभयला वेड लागेल काही वेळ शोधता शोधता मला खालच्या बाजूला एक काळ्या रंगाची योगा पॅन्ट मिळाली ती योगा पॅन्ट खूप जुनी होती ती मी लगना आधी योगा करताना घालायची योगा करून आता मला जवळपास दोन वर्ष झाले आहे मला शंका होती की ती मला होईल की नाही मी ती योगा पॅन्ट बिना चड्डीची घालून बघायचं ठरवल मी टॉवेलवरच ती योगा पॅन्ट घालू लागली ती योगा पॅन्ट माझ्या पायात तर चढली पण आता मांड्यावरून वर येत नव्हती ती मांड्यांवर जाऊन अडकली मी थोडा वेळ थांबली आणि टॉवेल बाजूला काढून टेबलावर ठेवला आणि परत पॅन्टवर खेचून घालू लागली कशी मी ती योगा पॅन्ट घातली पण आता मला जाणवल किती खूप लहान झाली आहे योगा पॅन्ट कमरेपासून सुरू होत ढोपराच्या थोड्या खालीपर्यंतच येत आहे मी पॅन्ट घालून समोर आरशात स्वतःला बघितल तर जाणवल की पॅन्ट एकदम माझ्या शरीराला गच्च बसली आहे ती एवढी गच्च बसली की त्यात आता मी चड्डी पण नाही घालू शकणार आज चड्डी घातल्यामुळे खाली माझ्या पुचीचा आकार पॅन्टवरूनच दिसत होता उचीची फट समोरून स्पष्ट दिसत होती मी मग मागे वळून स्वतःला आरशात बघितले तर मला दिसले की माझ्या योगा पॅन्टने पूर्णपणे माझ्या गोलाकार गांडीचा आकार घेतला आहे लग्नाआधी माझी गांड चौतीसची ची होती पण आता ती अडतीसची ची झाली आहे ती योगा पॅन्ट एवढी घट्ट बसली होती गांडीला की माझ्या गांडीच्या फटीत ती आत घुसली त्या काळ्या योगा पॅन्टने व्यवस्थित आकार घेतला होता मी थोडा वेळ विचार केला की हीच योगा पॅन्ट घालू की दुसरे कपडे घालू मी विचार करत होती की तेवढ्यात माझे लक्ष घड्याळकडे गेले घड्याळात बारा वाजले होते अभयला येण्यास फक्त पंधरा ते वीस मिनिटे बाकी होती माझ्याकडे आता जास्त वेळ नव्हता म्हणून मी ती योगा पॅन्ट अशीच घालून ठेवली आणि कपाटातून एक सफेद रंगाचा फुलांची नक्षी असलेला एक ड्रेस काढला तो नायलॉनचा पातळ कपड्याचा ड्रेस होता मी गुलाबी रंगाचा ब्रा घातला आणि त्यावर तो सफेद ड्रेस घातला मी तो ड्रेस घालून आरशासमोर गेली आणि स्वतला आरशात पहिले तो सफेद ड्रेस माझ्या कमरेपर्यंतच होता ड्रेस लहान असल्याने खाली माझी योगा पॅन्ट झाकली जात नव्हती माझ्या शरीराला तो ड्रेस गच्च बसला होत माझे स्तन मोठे आणि उठावदार दिसत होते ड्रेस घालून झाल्यावर मी मेकअपचा बॉक्स काढला आणि तयारी करू लागली मी गुलाबी रंगाची लिपस्टिक लावली केसांना बेंड बांधून मागून मोकळेच सोडले होते आता अभयला येण्यास जवळपास पाच ते दहा मिनिटे होती त्याचा फोन कधी पण येण्याची अपेक्षा होती मी तयार होऊन बेडवर बसले होते आणि अभयच्या फोनची वाट पाहत होते घरात एकदम शांतता होती त्यात माझे हृदय जोर जोरात वाजू लागले धकधक वाढत चालली होती पहिल्यांदा असा कोणत्या अनोळखी मुलाबरोबर मी करणार होते पुचीला तर खूप खाज सुटली होती मनात विचार येऊ लागला की कधी अभय येईल आणि पुची चाटेल आणि मला तृप्त करेल मी विचारात मग्न होती तेवढ्यात अभयचा फोन आला मी जरा ही वेळ घालवता लगेच फोन उचलला समोरून अभय म्हणाला मी खाली बिल्डिंगच्या इथे आलो आहे कितव्या मजल्यावर येऊ मी त्याला लगेच उत्तर दिले पाचव्या मजल्यावर ये लिफ्ट मधून आल्यावर डावीकडे पाचशे पंधरा रूम नंबर आहे अभयने त्यावर होकार दिला आणि त्याने फोन ठेवला मी लगेच उठले आणि दरवाजाकडे गेली दरवाजा मी उघडला नाही मी अभय बेल वाजवण्याची वाट पाहत होती काही वेळेने दरवाज्याची बेल वाजली मी दरवाज्याकडे गेली दरवाजा उघडायच्या आधी मी एक मोठा श्वास घेतला भीतीने माझे हात थरथरत होते मी हिम्मत करून दरवाजा उघडला दरवाजा उघडताच समोर अभय होता त्याने निळ्या रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट घातली होती तो फॉर्मल कपड्यात खूप छान दिसत होत मी त्याला आत येण्यास सांगितले तो आत येताच मी सोफाकडे बोट केले आणि त्याला बसण्यास सांगितले तो सोफाकडे जाऊ लागला आणि मी दरवाजा मागून बंद करून टाकला मी त्याला हळू आवाजात म्हणाली पाणी घेऊन येते आणि मी आत स्वयंपाक घरात गेली स्वयंपाक येताच माझी पुची वेड्यासारखी नाचायला लागली अस्वाटू वाटू लागलं की आता मी बाहेर जाताच अभय मला पूर्ण नागड करून टाकेल मी थोडा वेळ घेतला आणि स्वतःला सांभाळ आणि पाणी घेऊन बाहेर गेली